बाबा आमटेंचा जन्मदिन आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पाला 46 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वर्गीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेमुळे राज्यातल्या सर्वात मागास भागात आदिवासींच्या आरोग्याची सेवा करत त्यांना जीवदान देण्याचं मोलाचं कार्य आता डॉक्टर प्रकाश आणि मंदा आमटे यांनी केलंय. याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट बघूयात. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण घेऊन आलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाला 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 45 वर्षात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो आदिवासी बांधवांवर मोफत उपचार करण्यात आले, तर आजही भामरागड तालुक्यातील अनेक आदिवासी गावांवर लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून उपचार करण्यात येत आहेत. 1973 साली एका झोपडीत डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पाचा आता वटवृक्ष झालाय. आरोग्यसेवेपासून सुरुवात केली आणि मग इतर क्षेत्रांमध्ये शिक्षण आणि बाकी शेती आणि इतर क्षेत्रांमध्ये हे काम विस्तारत गेलं आणि आता गेल्या 15-16 वर्षापासून आरोग्यसेवेची धुरा ही आम्ही दोघांनी सांभाळलेली आहे आणि शाळेची धुरा ही आम्ही लागताभाऊ अनिकेत आणि त्याच्या पत्नीने सांभाळलेली आहे. लोकबिरादरीच्या रुग्णालयात केवळ गडचिरोलीच नाही तर चंद्रपूर, छत्तीसगड, बस्तर आणि तेलंगणातील हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. सोबतच लोकबिरादरीच्या शाळा आणि महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंय. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आदिवासी विकासाचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. तलावाची निर्मिती असेल, दोन नवीन शाळा आम्ही, एक जिन्सगाव आणि एक नेलगुंडा, अशा दोन नवीन इंग्लिश मिडियमच्या शाळा या भागामध्ये सुरू केलेल्या आहे आदिवासींच्यासाठी. या सगळं आपण इथे आरोग्य, शिक्षण या दोन्ही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतो आहोत आणि सगळं हे मोफत आपण आदिवासींना उपलब्ध करून दिलेलं आहे. बाबा आमटे यांच्या समाजसेवेच्या कार्यात त्यांच्या चौथ्या पिढीनं स्वतःला वाहून घेतलंय. आमटे कुटुंबियांचं आदिवासींच्या विकासासाठीचं कार्य नक्कीच इतरांना प्रेरणादायी आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत.